नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत एका नवीन इन्व्हेस्टमेंट स्कीमविषयी. तत्पूर्वी तुम्हाला जर अशा नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीजबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अविनाश जोशी. आज एक विषय घेऊन आलो आहे नवीन, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2015 साली सर्वसामान्य लोकांसाठी विमा उपलब्ध करून द्यावा या हेतूने कमीत कमी पैशात त्यांना विम्याची सवय लावण्यासाठी हा उपक्रम आणला. LIC माध्यमातून त्यांनी ही जीवन विमा स्कीम मार्केटमध्ये आणली. ह्याचा प्रीमियम आपल्याला विश्वास बसणार नाही इतका कमी आहे. ह्याचा प्रीमियम आहे फक्त 330 रुपये एक वर्षाचा, म्हणजे दिवसाला 1 रुपया सुद्धा नाही. इतक्या कमी प्रीमियम मध्ये किती अमाऊंट विमा देणार तर ते रुपये 2 लाख रुपये. बरं, विमा म्हटलं की त्याला मेडिकल टेस्ट आली, परंतु ह्या विमा पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारची मेडिकल टेस्ट घेतली जात नाही. हा विमा कोणाला घेता येतो? तर हा विमा ज्यांचं सेव्हिंग्ज अकाउंट बँकेमध्ये आहे त्या कुठल्याही व्यक्तीला ज्याचं 18 वर्ष पूर्ण आहे, स्त्री असू दे पुरुष असू दे, त्यांना विमा घेता येतो. त्यांना विमा किती वर्षापर्यंत घेता येतो? तर ज्याचं वय 50 वर्ष आहे तिथपर्यंत तो हा विमामध्ये विमा घेऊ शकतो. त्या 50 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पॉलिसी घेऊ शकतो. याचा हप्ता दरवर्षी 25 मे ते 1 जून ह्या कालावधीमध्ये ऑटो डेबिट माध्यमातून बँकेकडनं कापला जातो. आता बँक हप्ता कापणार म्हणजे तुमच्याकडनं काहीतरी लिहून घेणार, तो फक्त एक पानी फॉर्म आहे. त्या एक पानी फॉर्मवरती तुमचं नाव, पत्ता, तुमच्या नॉमिनीचं नाव आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांनी डिक्लरेशन दिले आहेत की मला आजार नाही, कुठला मोठा आजार तुम्हाला नसायला पाहिजे, तर तेवढा तो फॉर्म भरून द्यायचा बँकेला. की त्या बेसिसवरती जोपर्यंत तुम्ही सांगत नाही की मला आता विमा नको तिथपर्यंत, किंवा तुमचं 55 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला रिन्युअल दर वर्ष बँक कापत राहते. आता ह्या पॉलिसीसाठी मेडिकल टेस्ट नाही आहे. तर एखादा माणूस समजा आजारी असताना त्याने विमा घेतला आणि त्याचं काही पहिल्या 45 दिवसातच काही बरं वाईट झालं, याच्यासाठी ह्या विम्याचा लाभ घेण्यासाठी पहिले 45 दिवस आपल्याला कुठलाही कव्हर मिळत नाही, फक्त ॲक्सिडेंटल कव्हर मिळतं. ह्याचं कारण की निरोगी माणसाला सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्याच्यामुळे पहिले 45 दिवस फक्त ॲक्सिडेंटल डेथ कव्हर आहे. एकदा का 45 दिवस होऊन गेले की आपल्याला ॲक्सिडेंटल डेथ असू दे, नॅचरल डेथ असू दे, सुईसाईड म्हणजे आत्महत्या असू दे, कुठल्याही कारणाने जर मरण आलं तरीसुद्धा आपल्याला 2 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी आपल्याला कुठेही असाईन करता येत नाही, म्हणजे ही पॉलिसी तारण ठेवून लोन घेता येत नाही. कारण त्याचा मुख्य हेतू काय आहे की माणूस गेल्यानंतर त्याच्या वारसाला किमान 2 लाख मिळावे, म्हणजे त्याचं उदरनिर्वाह त्याच्या पुढचे त्याची पुढची व्यवस्था होईपर्यंत 2-3 महिने त्याचा उदरनिर्वाहाला काही प्रॉब्लेम होत नाही. एकदा का आपलं 55 वर्ष पूर्ण झालं की आपलं जे काय ऑटो डेबिट आपण दिलेलं असतं ते ऑटोमॅटिक त्याच्यातनं बाहेर पडतं आणि तुम्ही 55 वर्ष या स्कीममधनं बाहेर पडता, त्याच्यामध्ये तुम्ही राहत नाही. जर 55 वर्षानंतर तुम्ही जिवंत राहिलात, म्हणजे आपण लाईफ आपला पुढे चालू राहिला, तर त्याच्यातनं तुम्हाला एकही नया पैसा रिटर्न मिळत नाही. कारण ह्याचा हा प्युअर टर्म प्लॅन आहे. म्हणजे जर तुम्ही पॉलिसी घेतल्यापासून 55 वर्षापर्यंत जर तुम्हाला दुर्दैवाने मरण आलं तर आपली फॅमिली उघड्यावर पडू नये, याच्यासाठी हा 330 रुपयाचा विमा मोदीजीने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. हे जे आपण 330 रुपये भरतो हे आपण Section 80C ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट मध्ये जे टोटल 1.5 लाखाचं आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे 330 रुपये काउंट होतात. भले ती अमाऊंट 330 लहान असेल पण ती याचा आपल्याला बेनिफिट मिळतो. ही पॉलिसी असताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पॉलिसी असताना मी अदर LIC घेऊ शकतो की नाही, अदर माझ्या काही पॉलिसी घ्यायची असेल, माझी ऐपत चांगली आहे, पैशाची भरण्याची ऐपत आहे माझी, तर ही पॉलिसी असताना सुद्धा मी इतर पॉलिसी घेऊ शकतो. कारण मी मागे जे हेल्थ इन्शुरन्सचं जे आपल्याला
सांगितलं होतं की हेल्थ इन्शुरन्समध्ये प्रॉफिट करता येत नाही, पण ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, जीवन विमा आहे, आणि माणसाची व्हॅल्यू, ह्युमन लाईफ व्हॅल्यू ही आपण कोणीही काढू शकत नाही, आणि म्हणून प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी हे लाईफ इन्शुरन्सला लागू नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर ही पॉलिसी काढली नसेल तर जरूर काढा. जर ऑलरेडी काढलेली असेल तर आपल्या परिचितांना सांगा, कारण ही एक कुठल्या तरी एकाच अकाउंटमधून ही पॉलिसी काढता येते. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.